इयत्ता 12वीचा निकाल काल जाहीर झालाय. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात इयत्ता 12वीच्या निकालाचं मोठं महत्त्व असून पालकांनीही या निकालाकडे लक्ष लागून राहिलं होतं. तर यंदा नाशिक विभागाचा निकाल 94.71% लागलाय. त्यात नाशिक जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे. निकालाचा आढावा घेत कला शाखेचा निकाल 89.51% लागला, तर विज्ञान शाखेचा निकाल 95.58% लागलाय आणि वाणिज्य शाखेचा निकाल 92.84% असा आहे. संपूर्ण विभागात मुलींचा निकाल 96.32%, तर मुलांचा निकाल 93.39% असा आहे. यंदाही 12वीच्या निकालात सावित्रीच्या लेखींचं वर्चस्व दिसून आलंय. 12वी लेखी परीक्षेत 52 गैरप्रकार घडले होते. दरम्यान HPT कॉलेजची जिया शेट्टी ही कला शाखेत तर विज्ञान शाखेत तनुष्का गुल्हाणे यांनी प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.